दिनांक 9/2/24 रोजी सायंकाळी 5 वाजता साने गुरुजी स्मारक येथे दडपशाहीच्या विरोधात लोकशाही रक्षणासाठी निर्भय बनू या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभेसाठी सन्माननीय विश्वंभर चौधरी, माननीय अमोलजी पालेकर, माननीय निखिलजी वागळे, माननीय ॲडव्होकेट आसिम सर्वदे यांची त्या ठिकाणी संविधानाच्या विरोधामध्ये जे जे मागणी ती मांडण्याचं काम ह्या साने गुरुजी स्मारक व्यासपीठावर होणार आहे। ही सभा लोकशाहीच्या बाजूने लोकशाही वाचवी आणि लोकशाही जिवंत राहावी ही विचार मांडण्याचं व्यासपीठ त्या ठिकाणी होणार आहे। आणि या व्यासपीठाला तथाकथित भारतीय जनता पार्टीचे नेते ही सभा आम्ही उधळून लावणार अशी वल्गना करतो। माझं एक पोलिसांना म्हणणं आहे, यंत्रणेला म्हणणं आहे की अशा पद्धतीने जर कोण धमकी देत असेल, अशा पद्धतीने कोण लोकशाहीच्या व्यासपीठाची चुकीच्या पद्धतीनं त्या व्यासपीठावर काम करणाऱ्या लोकांना, व्यासपीठावर सभा घेणाऱ्या लोकांना जर दडपशाही करत असतील, त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करत असतील, तर पोलिसांनी या पोलिसांनी ह्या सर्व लोकांना ताब्यात घेतलं पाहिजे आणि पोलिसांची ही मोठी जबाबदारी राहणार आहे की अशा पद्धतीनं जर लोकशाहीमध्ये विचाराची लढाई विचारांनी झाली पाहिजे, मुद्द्याची लढाई मुद्द्यावर आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीची लोक पुणे शहरात करतात। आज आपण बघितलं तर उभ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिव्हॉल्वरनं गोळ्या घालतात। अशी या लोकशाहीच्या राज्यामध्ये देशामध्ये परिस्थिती निर्माण झाली आणि हीच परिस्थिती आज पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ज्या पद्धतीनं दमदाटी आणि दमदाटीची भाषा करतात याचा मी तीव्र पद्धतीने निषेध करतो। ही सभा लोकशाही पद्धतीनं लोकशाहीचे विचार मांडणारी सभा आहे आणि या सभेमध्ये संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील, समविचाराचे सर्व कार्यकर्ते असतील या सभेसाठी उपस्थित राहणार आहे। अशा पद्धतीने जर कोणी ती सभा उधळण्याचा प्रयत्न केला तर सर्व कार्यकर्ते जशा तसे उत्तर देईल आणि याची जबाबदारी पोलिसांची राहील। पोलिसांनी ताबडतोब अशा लोकांना बंदोबस्त केला पाहिजे आणि जर बंदोबस्त झाला नाही तर त्याचा बंदोबस्त महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करायला आम्ही सक्षम आहोत याची नोंद पोलीस यंत्रणेने घेतली पाहिजे आणि उद्या आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रमाला आहोत। आणि ज्याला जे वल्गना नेहमी करतात की प्रत्येक एक महिन्याने 15 दिवसांनी ह्याला पुण्यात फिरून देणार नाही, ह्याला पुण्यात येऊन देणार नाही, अशा वल्गना अनेक झालेल्या आहेत, पण ती लोक येऊन फिरतात, ते नेते येऊन फिरतात। माननीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनाही 2 महिन्यापूर्वी या नेत्यांनी धमकी दिली होती, पण नानासाहेब पटोले त्याच्यानंतर 100 वेळा पुण्यात आले आणि 100 वेळा पुण्यातून सभा घेतल्या, लोकांमध्ये गेले आणि लोकशाहीची बाजू मांडणाऱ्या लोकांना जर अशी धमकी देत असेल तर आमचं त्यांना खुल्लं आव्हान आहे, त्यांनी उद्याची सभा उधळून लावी, मग आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ।